भावा करताय, कारण आई म्हणजे सुखाचा सागर, बाप म्हणजे धैर्याचा डोंगर। ज्या दिवशी आई मरते त्या दिवशी सुखाचा सागर आटून जातो माय बाप, आणि ज्या दिवशी बाबा मरतात त्या दिवशी धैर्याचा डोंगर डगमळून जातो। आठवा ती आई, मला सांगा, आज कॉम्प्युटरचं युग आहे, छोट्याशा मोबाईल वरून एक मिनिटामध्ये अमेरिकेमध्ये बोलू शकतो आपण दुसऱ्याशी, पण विज्ञान किती मोठं प्रगत झालं, हार्ट सर्जरी करायची असेल तर एवढीशी बारीक बारीक कॅमेरा निर्माण केला विज्ञानाने, छोटासा छेद टाकून आतमध्ये टाकला जातो आणि सगळं हार्ट मध्ये कुठे कुठे ब्लॉकेज आहे ते कळतं, विज्ञान हार्ट पर्यंत पोहोचलं। पण एक शोध अजून विज्ञानाला लागला नाही माय बाप, ज्या दिवशी बाळाला जन्माला माय घालते, नाळ कापला जातो, बाळाला आंघोळ घातली जाते, बाळाला बाळोत्यात गुंडाळलं जातं आणि आई जवळ ठेवलं जातं, बाळोत्यात गुंडाळलेल्या बाळाला आई उराशी लावते आणि मग आईच्या सर्व अंगातलं रक्त तिच्या स्तनात जिरत, त्याचं दूध कसं होतं नाही विज्ञानाला कळालं, आईशिवाय ते कोणीच करू शकत नाही माय बाप, आईशिवाय कोणीच करू शकत नाही, कारण प्रत्येक एका दुधाच्या थेंबा करता आई दोन रक्ताच्या थेंबाचं बलिदान करते, त्यावेळेला एक दुधाचा थेंब ती लेकरा करता निर्माण करते। लेकरांना एकच विनंती आहे, आईच्या त्या दुधाला विसरलात, कितीही श्रीमंत झालात तरी कधीही आपण सुखी राहू शकत नाही माय बाप, कारण आई आई करता कधीच जगत नाही माय बाप। घडलेली घटना, चार मुलांचा प्रपंच होता आणि आज आदल्या रात्री आईने मुलांना जेवायला वाढलं, घरामध्ये भात होता तो शिजवला आणि मग सर्व भात चारही मुलांनी खाऊन टाकला आणि आईला काहीच उरलं नाही, आईला काहीच उरलं नाही, आईच्या पोटामध्ये आग लागली होती, आईला भूक लागली होती। आई विचार करते, पांडुरंग जरी मला उपाशी राहायला लागलं तरी चालेल, पण माझी लेकरं सुखाने जेवून झोपलेत ना। आई डोळे भरून मुलांकडे पाहत होती माय बाप, डोळे भरून मुलांकडे पाहत होती। दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, पहाट झाली, दिवस उजाडला, माथ्यावर आला, मुलं शाळेमध्ये गेली, आईला बोलली आई 12 वाजता जेवायला येतो। आईने डब्बा उघडला, डब्यात चारच भाकरींचं पीठ होत, चार लेकरं होती, लेकरं 12 वाजता आली, आई अगं जेवायला वाढ ना, चार भाकऱ्या होत्या। आईने चौघाही मुलांना चार एक एक भाकरी वाढली आणि मग आई त्या मुलांकडे पाहत डोळ्यातला अश्रू डोळ्यात जिरवत देवाला एकच विनंती करते, देवा जगात कितीही दुःख असलं तरी ते मला दे, पण माझ्या लेकरांना सुखी ठेव, ही प्रत्येक आईचं मागणं आहे आणि प्रत्येक बापाचं मागणं आहे माय बाप, प्रत्येक बापाचं मागणं आहे। मुलं मटामटा भाकरी खात होती, मोठ्या मुलाने विचारलं आई अगं तुला भूक नाही का, आईच्या डोळ्यात तचकन पाणी आलं, पण पाणी सावरत आई म्हणाली बाळा मला आज भूक नाही, आज माझा उपवास आहे। आईला माहिती होत माझी जर भूक भागवायची असेल तर प्रत्येक मुलाच्या ताटातून चतकोर भाकरी काढावी लागेल, आणि पांडुरंगा माझ्या मुलांची चतकोर भाकरीची भूक सुद्धा राहू नये म्हणून आई उपवास धरला नव्हता, आई उपवाशी होती। हे आई व्यतिरिक्त कोणीच करू शकत नाही माय बाप, कोणीच करू शकत नाही का, विसरत होती आई। जे आई, जी आई म्हणजे काय, जी आई म्हणजे निरंजनामध्ये जळणारी वात म्हणजे आई आहे, आणि दगडावर झिजणार चंदन म्हणजे आपले वडील आहेत माय बाप, चंदन म्हणजे वडील आहेत, झिजणार जळणारी वात म्हणजे आई आहे। एक दिवशी निरंजन हसायला लागलं आणि वातीला विचारायला लागलं, अरे वाती ताई अगं तुला दुःख होत नाही का, अगं तू जळतेस ना संपतेस ना, ती जळणारी वात म्हणजे आपल्या प्रत्येकाची माय आहे माय बाप। त्या वातीने उत्तर दिलं, निरंजन दादा अरे मी जळते ना, मला एकच सुख आहे, मी दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश देऊन जळते म्हणून मला एकच सुख आहे। ती आई, ती वात म्हणजे आपली आई आहे, संसार रूपी निरंजनामध्ये वात रूपी आई जळते पण लेकराच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश देऊन जळते म्हणून तिला आनंद आहे, म्हणून तिला आनंद आहे माय बाप। एक दिवशी दगड दगडावर चंदन झिजत होत, दगडावर चंदन झिजत होत, चंदन हळूहळू संपत होत आणि दगड हसत होता, हसणारा दगड चंदनाला विचारत होता, ए चंदन दादा अरे तुझं अस्तित्व संपतंय, तू हळूहळू संपून जातोय, तुला नाही का दुःख वाटत रे। ते झिजणार चंदन म्हणजे आपल्या प्रत्येकाचा बाप आहे, ते चंदन उत्तर काय देत, अरे बाबा मी जरी झिजलो ना
तर ज्याच्या कपाळाला लागेल त्याला सुगंध आणि शीतलता देईन. मला एकच विनंती आहे, ते चंदन म्हणजे आपला बाप आहे. संसाररूपी दगडावर बाप रूपी चंदन दिसतंय, पण त्या चंदनाला एकच वाटतंय, माझ्या मुलाच्या जीवनात आनंदाचा आणि सुखाचा शीतलता आणि सुगंध मी देऊन जातोय. हे प्रत्येक बापाचं मागणं आहे, हे प्रत्येक बापाचा विचार आहे. मला सांगा, काय मागितलं आईनी आणि काय मागितलं बापाने? माझ्या माता वर्ग सर्व इथं बसल्यात. मला सांगा, मुलीचं माहेरपण कुठपर्यंत? जोपर्यंत तिची माय जिवंत आहे तोपर्यंत तिचं माहेरपण. कारण तळहाताचा पाळणा, नेत्राच्या ज्योती आणि शरीराची माती करून आई आपल्याला अंगा खांद्यावर वाढवते. माय बा लेग लहानाची मोठी होते, हळूहळू हळू लेख मोठी होते. आई तिच्या सर्व चुका पदरात घेते, हळूहळू तिला बोटाला धरून आई शिकवते जेवण कसं करावं, भाकरी कशी थापावी माय सगळं शिकवते. आणि ज्या दिवशी मुलगी सासरी जायला निघते त्या दिवशी आईला आलिंगन देते. आई मुलगी रडते हंबरडा पडते माय बा, कारण आई प्रत्येक चुका तू माझ्या क्षमा करत होतीस. आई मला तू अंगा खांद्यावर खेळवत होतीस. आई आतापर्यंत मी जे केलं ते सगळं पोटाश घेतलंच. आई आता मी लहानाची मोठी झाली. आई आता तुला सोडून चालले, आता काय करू? कालांतराने लेख तिच्या संसारामध्ये रममान होते, तिला लेकरं होतात. आई म्हातारी होते, आई 70, 75, 80 ची होते. आईच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, आईचे पाय लटलट लटलट कापतात, आईचा हात थरथर थरथर कापत राहतो. आई विनंती करते, लेकी एकदा येऊन जाणार. लेक येते, लेक आल्यानंतर लटलटते पायाने उभी राहते माय, थरथर ते हाताने तिच्या गालावर न फिरवते हात. आणि ज्या दिवशी माय गालावरून हात फिरवते त्यावेळेला प्रत्येक मुलीला स्वर्ग सुद्धा ठेंगणा पडतो. आईच्या स्पर्शात ताकद आहे माय बाप, आईच्या स्पर्शात ताकद. लहान लेकरू वर्षापर्यंत